शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई जी आहे त्या बाबतीमध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये लवकरच घेऊ. काही ठिकाणचे पंचनामे राज्यातले 2-3 दिवसांमध्ये कम्प्लीट होतील आणि त्यामुळे हा एक मोठा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा आम्ही घेऊ. त्याचबरोबर जे काही या जिल्ह्यातले देखील प्रश्न होते, पाण्याचे प्रश्न असतील, त्यामध्ये संभाजीनगरची जी जुनी योजना आहे पाण्याची, त्या बाबतीत देखील 700 मिलीमीटर जलवाहिनी बदलण्याची देखील या ठिकाणी मागणी होती. आणि यामुळे जर आपण ते पाईप बदलले तर 200 कोटीची आवश्यकता त्याच्यासाठी लागणार आहे आणि यामुळे जवळपास 17-18 लाख लोकांना याचं बेनिफिट होणार आहे पिण्याच्या पाण्यामध्ये. जे आता खूप पाण्याची जिकडे टंचाई आहे त्या भागातल्या सगळ्यांनाच पाणी 4 दिवस का 7 दिवसावर पाणी मिळतं ना, आता ते एक दिवसामध्ये अल्टरनेट डेला पाणी मिळेल, लोकांना फायदा होईल. त्यामुळे ते देखील 200 कोटी रुपये शासन यासाठी देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. शेवटी पाणी हे लोकांना मिळालं पाहिजे, जबाबदारी शासनाची आहे. यामधून 70 MLD पाणी उपलब्ध होईल. त्याचबरोबर संभाजीनगर येथे जे क्रीडा विद्यापीठ आहे हे क्रीडा विद्यापीठ देखील संभाजीनगरला स्थापन करण्याचा देखील या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. पडेगाव ते समृद्धी महामार्ग हा जो काही अप्रोच आहे त्याच्यामुळे खूप लोकांची गैरसोय होते, तो देखील मी तात्काळ MSRDC मोपलवार यांना सूचना दिलेल्या आहेत की तो जो त्याला 100 कोटी रुपये जवळपास खर्च आहे आणि त्या स्ट्रेचचा तो स्ट्रेच देखील MSRDC कामामध्ये त्याचा अंतर्भाव करून घ्यावा आणि ते काम करावं, तशा प्रकारचे देखील सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आत्महत्या कमी झाल्या पाहिजे यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून यामध्ये एक जे शासनाचं धोरण जे आहे मदत देण्याचं, परंतु आत्महत्या होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जी आहे ही संबंधित विभागाने घेतली पाहिजे, अशा प्रकार त्यासाठी एक प्लॅन तयार करायला पाहिजे. यासाठी देखील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये जे जे काही उपाय करायचे जेणेकरून मग त्याच्यामध्ये बँकांचं कर्ज असेल, नॅशनलाइज बँक असतील, प्रायव्हेट बँका असतील, डिस्ट्रिक्ट बँका असतील, अशा बँकांनी देखील तातडीने यांना कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे असा प्रयत्न देखील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड साहेब आहेत त्यांनी आणि विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि बँका अशा प्रकारची एक बैठक देखील घेण्याच्या आम्ही सूचना दिल्यात आणि नक्की याच्यामधून जसं मगाशी आमचे रामदास कदम साहेब पालकमंत्रीकडे होते त्यांनी काही सूचना या ठिकाणी आत्महत्या कमी होण्यासाठी आमच्या आमदारांनी देखील खासदारांनी देखील सगळ्यांनीच सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला शेवटी शासन जे आहे हे एक एक शेतकऱ्याचं जीव आपल्याला मोलाचा आहे आणि म्हणून आपल्याला त्या आत्महत्या कमी करणं हे शासनाचं एक उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी जे जे काही मिड टर्म, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म जे उपाय करायचे आहेत ते करण्याचा देखील निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही त्याच्यावर देखील फोकस करतोय. याचबरोबर वेरूळ कृष्णेश्वर जे काय आहे त्याचं देखील काही डेव्हलपमेंट आहे तिथली, ती देखील मागणी इथे आली होती. नांदेड शहराच्या देखील रस्त्यांच्या बाबतीमध्ये देखील नगरोत्थानमधून काही प्रस्ताव पाठवलेले आहेत, ते देखील मी क्लिअर करायच्या सूचना नगरविकास विभागाला दिलेल्या आहेत. परभणीतली समांतर पाणी पुरवठा योजना देखील कार्यान्वित होईल, त्यासाठी देखील जे काही आपल्याला त्याच्यात अडचणी आहेत त्या आपल्याला दूर करायच्या आहेत. त्याचबरोबर नांदेड परभणी नांदेड जालना हा देखील एक समृद्धी हायवे आहे, तो देखील या ठिकाणी आपल्याला झाला पाहिजे, त्या तिथल्या लोकांना त्याचा बेनिफिट होईल. नांदेडमध्ये भूमिगत गटार योजना जी आहे ती देखील मंजूर करण्यात येईल. औंढा नागनाथ मंदिरासाठी देखील विकास निधी जो आहे हा देखील आपण या बैठकीमध्ये त्याच्यावर देखील चर्चा केली आणि त्याचा देखील अंतर्भाव या ठिकाणी केला जाईल. जिल्हा सामान्य रुग्णालय जे लातूरचं आहे त्याच्यामध्ये मोफत जमीन जी आपण मागणी केलेली आहे त्या संदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्या आपण दूर करू.
घाटी जे काही हॉस्पिटल आहे ते देखील इथं मागणी होती की त्याचं प्रायव्हेटायझेशन होता कामाने शासकीय सगळ्याच आमदारांची मागणी होती आणि ती देखील या ठिकाणी त्याचा सकारात्मक निर्णय आपण घेतलेला आहे. हिंगोलीचं कुरुंदा गावला रिहॅबिलिटेट करायचं 15 कोटी. हा हिंगोलीचं जे कुरुंदा गाव जे आहे त्याचं पर्यायी व्यवस्था त्यांना करायचं ना आपल्याला. ते छोटं काम आहे तेही आपण करू जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही. एकंदरीत याच्यामध्ये जे काही नगर विकास विभागाकडे जे काही प्रस्ताव पाणी पुरवठा आणि मल निसर्ग योजनेचे जे तातडीने पाठवण्याच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत जेणेकरून त्या त्या शहरांना त्याचा फायदा होईल. संत ज्ञानेश्वर उद्यान जे पैठणचं आहे ते देखील बऱ्याच वर्षापासून त्याचं रखडलेलं काम आहे आणि ते काय PPP मॉडेल काही सक्सेस होत नाही, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने आपण ते पूर्ण करून त्याचं एक वेगळं मॉडेल ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं देखील करता येईल. या बाबतीमध्ये देखील आजच्या चर्चेमध्ये बैठकीमध्ये झालं. सगळ्यात आमचं महत्त्वाचं म्हणजे आमचे आदरणीय हिंदूंचे सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान जे आहे स्मारक, त्या स्मृतीवन आणि स्मारक याचा देखील आढावा आम्ही घेतलेला आहे आणि यामध्ये त्याला देखील युद्ध पातळीवर चालना देऊन ते लवकरात लवकर कम्प्लीट करण्याच्या देखील सूचना आजच्या बैठकीमध्ये आम्ही दिल्यात. असे अनेक निर्णय या संपूर्ण मराठवाडा विभागाचे प्रश्न अनेक होते आणि मी विभागीय आयुक्तांना देखील सांगितलं आहे की जे काही तात्काळ इमिजिएट जे करता येतील ते प्रस्ताव, मिड टर्म जे आहेत ते प्रस्ताव आणि लॉंग टर्म जे प्रस्ताव जे आहेत ते जे आहेत ते तात्काळ तुम्ही शासन स्तरावर पाठवा. त्याला ॲज अ मुख्यमंत्री म्हणून संबंधित विभागांना सगळ्यांना सूचना देऊन या ठिकाणी आपल्याला ते करता येईल. त्याचबरोबर मुंडेसाहेबांच्या स्मारकाचा देखील विषय या ठिकाणी आलेला आहे, त्यातल्या देखील ज्या काही अडचणी आहेत त्या आपण दूर करून त्याला देखील चालना देऊ, त्याचा देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. एक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा म्हणजे विषय एक समाधानाचा आहे, बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेमध्ये सांगली येथील संकेत सरगर या खेळाडू अतिशय गरीब कुटुंबातला तो खेळाडू आहे आणि त्याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवलं आहे. त्याला शासनाच्या माध्यमातून 30 लाख रुपये आणि त्याचा प्रशिक्षक जो आहे त्याला 7.5 लाख रुपये एक विशेष त्याला पारितोषिक म्हणून देखील देण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत मी सगळ्या डिटेलमध्ये जात नाही, परंतु या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण कमी करणं हा शासनाचं धोरण आहे, उद्देश आहे आणि त्यासाठी जे जे काही लागेल ते आम्ही करणार आहोत. आणि त्याचबरोबर जे काही पाण्याचा विषय जो आहे, पश्चिमी नद्यांमधून समुद्राकडे वाहून जाणारं पाणी जे आहे हे पाणी वळवण्याचा जो काही प्रकल्प आहे त्याचं देखील धोरण राज्य सरकारने या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये ज्या दुष्काळी भागामध्ये हे पश्चिमी नद्यांमधून जिथून जे पाणी समुद्राकडे जाणारं वाहून जाणारं पाणी जे आहे मग आपल्याला फक्त त्याची फिजिबिलिटी आपल्याला चेक करून त्या आणि त्याचं जे काय आहे आपल्याला जी उपलब्धता आहे पाण्याची ते आपल्याला एक्झामिन करून यामध्ये बऱ्याच वर्षापासून आपलं कोकणाचा वाहून जाणारं पाणी समुद्रात जाणारं पाणी असं या सगळ्या ज्या काही बाबी आहेत आम्ही नक्की एकच आहे याच्यामध्ये वाहून जाणारं वाया जाणारं पाणी दुष्काळी भागामध्ये जर वळवलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाखाली जमीन येईल. आम्ही पहिला जो डिसिजन घेतला पहिल्या कॅबिनेटमध्ये जवळपास त्या प्रकल्पामधून 4.25 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते आणि म्हणून मराठवाड्यामध्ये असणारा जो दुष्काळ होणाऱ्या ज्या आत्महत्या आहेत त्या यामधून कमी होतील. आमचा संपूर्ण प्रयत्न जो आहे या राज्याचा सर्वांगीण विकास करणं हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं आहे आणि या सर्वच घटकांना हे आमचं सरकार पूर्णपणे मदत करणार आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला केंद्र सरकारची देखील खूप मोठी मदत होणार आहे. मी मुद्दाम या ठिकाणी आवर्जून सांगेन की या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री महोदय यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की या राज्याच्या विकासासाठी कुठेही काही कमी पडू दिले जाणार नाही आणि म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना देखील सांगितले की ज्या राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत 50-50% मधल्या असतील त्या योजनांना आपण चालना देऊया. चालना देत असताना आपल्याकडून राज्य सरकारकडून कुठेही काही त्रुटी राहणार नाही आणि राज्य शासन केंद्र सरकारचा जो निधी आहे तो पूर्णपणे युटिलाइज होईल यासाठी कटाक्षाने लक्ष द्या. इथे दानवे साहेब आहेत, रेल्वेचेही काही प्रश्न या ठिकाणी मांडले गेले आणि मग लँड ॲक्विजिशन जे आहे, लँड ॲक्विजिशन करायची जिम्मेदारी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती स्टेट गव्हर्नमेंटची आहे आणि त्याच्यामध्ये देखील काही मग निम्मे जे काही खर्च असतो या बाबतीत देखील चर्चा झाली आणि जे प्रोजेक्ट जे मार्ग 100% हमका होणारच आहेत अशाच आपल्याला फोकस करण्याचा देखील निर्णय या ठिकाणी झालेला आहे जेणेकरून कुठेही आपली मेहनत उगाच वाया घालून देखील उपयोग नाही म्हणून एक फोकस प्रोजेक्ट जे युद्ध पातळीवर होऊ शकतात आणि त्याला चालना देण्याचा देखील या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर रस्त्याचा देखील विषय या ठिकाणी आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातले रस्ते चांगले असले पाहिजे, त्याला मग निधी कशा पद्धतीने उपलब्ध करून देणं याचा देखील शासन सकारात्मक दृष्टीतून विचार करेल. त्याचबरोबर जे कामं होतील ती क्वालिटीची कामं झाली पाहिजे, त्यामध्ये DLP जो पिरियड आहे, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे, तो देखील आम्ही वाढवता येईल का याचा देखील विचार करतोय. जसं मुंबई महापालिकेला मी सांगितलं दरवर्षी तुमचे खड्डे पडतात, लोक तुम्ही सगळे मोजत बसता एवढे खड्डे तेवढे कमी झाले एवढे वाढले, तर हे भविष्यामध्ये हे मुंबईतले देखील खड्डे पूर्णपणे खड्डे तुम्हाला शोधून सापडलेच नाही पाहिजे यासाठी आम्ही परवा बैठक घेतली आयुक्तांच्या बरोबर आणि आपल्याला मला सांगायला अभिमान वाटेल की जवळपास 600 किलोमीटरचे रस्ते काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याला जवळपास 7,000 कोटी रुपये त्याला खर्च लागणार आहे आणि मार्चमध्ये उर्वरित 423 किलोमीटरचे रस्ते म्हणजे मुंबईमधले 100% रस्ते सिमेंट काँक्रीटचे 1.5-2 वर्षामध्ये होतील. पुढे तुम्हाला काही मोजायला वगैरे राहणार नाही आणि तशाच प्रकारचं काम आता आम्हाला राज्यात देखील या ठिकाणी ग्रामीण शहरी भागांमध्ये जे रस्ते होतील ते क्वालिटीचे झाले पाहिजे आणि तिथे कुठेही कॉम्प्रोमाइज करता कामाने क्वालिटी कॉम्प्रोमाइज करणाऱ्याला देखील पाठीशी घातलं जाणार नाही हे देखील आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सगळंच काही एकदा आपल्याला एकदम करता येत नाही परंतु टप्प्याटप्प्याने आम्ही या बाबतीमध्ये काम करू. जो हे अंदाज दाखवलेला आहे विभागाने जवळपास 300-325 कोटीचा आहे परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे NDRFच्या नॉर्म्स प्रमाणे पैसे ते जी मदत आहे कमी आहे आणि म्हणून आम्ही शासन म्हणून त्याच्यामध्ये जेवढं काय जास्तीचा दिलासा सरकारच्या माध्यमातून देता येईल तो देऊ. हे काय अरे बाबा पंचनामे फक्त मराठवाड्यासाठी आपल्याला सेपरेट घोषणा अशी करता येत नाही. आपल्याला संपूर्ण राज्याचे पंचनामे 2-3 दिवसात 100% शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. यासाठी तुम्हाला सांगतो जे काही शेवटी कर्ज पाणी शेतीला शेती सिंचनाखाली येणं ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही प्राधान्य देतो. हे बघा ऐका तुम्हाला मी सांगतो जे मी आज बोललेलो आहे ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारचं आहे. त्यामुळे तुम्ही मागे काय झालं ते मला माहीत नाही पण मी जे बोलतो ते जे होणार असेल तेच बोलतो, जे होणार नाही ते मी बोलत नाही कधी. त्यामुळे आपण आश्वस्त राहा, काळजी करू नका. जो निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये इकडे तिकडे होणार नाही. नक्की विचार करेल रिझन वाईज नक्की.
काय अरे तुम्ही आता मराठवाड्याचा विषय काढा ना तुम्ही तुम्ही इथे तुम्ही दिल्ली कशाला आता आपण बसलोय संभाजीनगर मध्ये लवकरच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल काळजी करू नका सगळं होईल आणि बघा आज मला सांगा बरं तुम्ही प्रामाणिकपणे मी आणि उपमुख्यमंत्री काम करतो ठीक आहे मंत्रिमंडळ विस्तार आता पूर्वी काय काय झालं मी त्याचा उहापोह करत नाही इकडे त्याची मला चर्चाही करायची नाही परंतु आपल्याला मी सांगतो जेव्हा आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सरकार तयार बनवल्यानंतर आम्ही पहिला डिसिजन काय घेतलं शेतकऱ्यांना 50,000 रुपये जे बंद झाले होते ते द्यायचा निर्णय घेतला पेट्रोल डिझेलचा निर्णय जो घेतलाच नव्हता तो आम्ही घेतला दुष्काळी भागामध्ये मराठवाड्यात पाणी वळवण्याचा मोठा निर्णय आम्ही घेतला त्याच्यावर काम सुरू झालेलं आहे आणि आपण हे छोटे बाकी तर किती विषय आम्ही छोट्या आपल्या उपसा जलसिंचन योजना ज्या आहेत लिफ्ट इरिगेशनच्या छोट्या मध्यम मोठ्या त्याच्यात पण आम्ही इलेक्ट्रिसिटीमध्ये 1 रुपया कमी केला हे आम्ही करतोय कमी आम्ही सगळं पुढे चाललोय त्यामुळे तुम्ही काळजी करू नका लवकर मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ लवकर लवकर त्याला चालना दिली जाईल हा बाळासाहेबांची त्यांचं विचार होते बाळासाहेबांची भूमिका होती आणि बाळासाहेबांच्या भूमिकेच सरकार इकडे काम करत आहे त्यामुळे त्यांनी जे जे निर्णय घेतले ते म्हणा काय कारवाई चौकशी चालू आहे ना आता मला नाही माहित अटक मी काय तिकडे अधिकारी नाहीये त्यामुळे ते ईडीची चौकशी सुरू आहे त्यांची चौकशी होऊ द्या आणि बघा ते तर म्हणालेत ना मला मी काय केलेलं नाही तर कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे त्यांची चौकशीला ते सामोरे जाणार बोलत होते आज चौकशी होऊ द्या त्याच्यातून काय पुढे येईल ते तुम्हाला कळेलच त्यामुळे ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते त्यामुळे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे दर दिवशी तुम्ही 9 वाजता त्यांची बाईट घेत होते सकाळी ऐका ऐका असं 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 त्यांना कोणी बोलवलंय का असं त्यांना कोणी निमंत्रण दिलंय का आपल्याला मी जाहीरपणे सांगू इच्छितो ईडीच्या कारवाईच्या भीतीने कोणी येत असेल तर आमच्याकडे कृपया येऊ नका शिवसेनेकडे पण नका आणि भाजपकडे पण नका बिलकुल आम्हाला दबाव टाकून कुणालाही पक्षामध्ये घ्यायचं नाही हे मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करू इच्छितो कुठल्याही आपल्याला ऐका अर्जुन खोतकर असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करतोय की ईडीच्या कारवाईला भिऊन घाबरून दडपणाखाली कुणीही असं कुठलंही पुण्याचं काम करू नका मी सांगतो आणि तुम्हाला मी सांगतो ऐका 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 हे बघा ज्या केंद्रीय तपास यंत्रणांनी जे काही काम केलंय यापूर्वी देखील काही कारवाई केल्या जर सुडाने काम केलं असतं चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असती न्यायालयाने त्यांना लगेच दिलासा दिला असता यापूर्वीच्या ज्या कारवाया झालेल्या त्याही तपासून घ्या आणि तुम्हाला मी सांगतो सुडाच्या कारवाईची आवश्यकता काय आम्ही एवढं मोठं सरकार जे बनवलं सगळं झालं ज्या घडामोडी पाहिल्या त्याच्यामध्ये एक तरी सुडाची कारवाई केली का हो कोणाच्या दबावाखाली जे आमदार आणि खासदार आमच्याकडे आले त्यांनी एकाने तरी सांगितलं का हो ईडीचं नोटीस मला पाठवली आणि म्हणून मी गेलो तिकडे असं कोणीतरी म्हणालं सरकार पूर्ण कालावधी करून पुढच्या निवडणुका आपण जिंकेल एवढं सगळं सरकार स्थापन झालंय गृह आणि फायनान्स यांच्यावर धन्यवाद.